मराठी ते धड़क ते धड़क सांगता येईन आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एसटी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवाडच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज पाहूयात बातम्या सुपरफास्ट विट्यातील सर्वात स्वस्त सायकल विक्री करणाऱ्या सागरेश्वर सायकल्सची धमाका ऑफर भारतातील नामांकित कंपन्यांची सायकल केवळ 1 रुपयात खरेदी करा लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना उपयोगी येतील अशा सायकली ऑनलाईन पेक्षाही स्वस्त दरात आणि बजाज फायनान्सच्या सुलभ हप्त्याने आजच खरेदी करा आणि कॅशबॅक ऑफर सह आकर्षक भेटवस्तू एकदम मोफत मिळवा एवढेच नव्हे तर विट्यातील सागरेश्वर सायकल्स मध्ये जुनी सायकल देऊन नवीन सायकल आपण खरेदी करू शकता ऑफर मर्यादित पत्ता मनमंदिर हॉस्पिटल समोर कराड नाका विटा संपर्क 90 52 63 90 07 खानापूर तालुक्यातील मोही ग्राम पंचायतीवर युवा नेते सुनील दादा पाटील यांनी सलग 3र्या वर्षी सत्ता प्रस्थापित केली आहे या विजयानंतर मोही येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित सुनील दादा पाटील यांच्यासह सरपंच ज्योती शरद जाधव आणि विजय उमेदवारांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले तर सुनील दादा पाटील यांनी दिलेल्या वचननाम्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते गावातील स्मशानभूमीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला याशिवाय घोटी खुर्द ताडाची वाडी ऐनवाडी येथील सरपंच आणि सदस्यांचा देखील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सगळी एक तर्फा होती मी एक तर्फा होतो गोर गरिबांचा दावून दिले की मी गावासाठी फिट आहे राईट आहे करेक्ट आहे आणि मी तुम्हाला वचन देतो साहेबांसमोर की मी येणाऱ्या काळात अजून ताकदीनं काम करीन जे राहिलेली उरली सुरली काम आहेत साहेबांच्या आशीर्वादानं मी नक्कीच पार पाडेन काही काही ठिकाणी सरकारची कामं होत नाहीत तिथं मी शब्द देतो तिथं मी माझा फंड वैयक्तिक वापरेन पण गावात कुठलीही अपुरी कामं ठेवणार नाही मोही गावामध्ये सुनील दादांच्या रूपानं एक चांगला मित्र आम्हाला मिळाला खर तर सुनील दादा कार्यक्रम जरी मोहित होत असला तर खानापूर विधानसभा मतदारसंघाची गणित बदलणारा हा कार्यक्रम आहे सांगली जिल्हा महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील कोतवाळांना समान वेतन तसेच वर्ग 4 मध्ये समाविष्ट करून घ्यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र कोतवाल कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून कोतवालांच्या समस्या शासनासमोर मांडून न्याय देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली कोतवालांचा तर विशेष महत्व ग्रामीण भागामध्ये आहे तर कोतवालांच्याही काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं विचार करावा कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी बहाल करण्याबाबत चतुर्थ श्रेणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोतवाल यांना समान काम समान वेतन नुसार त्यांना 15,000 रुपयांचं मानधन देण्यात यावं त्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा राज्य कोतवालांच्या वतीने आटपाडी येथील झरे येथे आभारपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा कोतवाल संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव विजय डुबल श्रीधर चव्हाण गोरख जाधीर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कोतवालांशिवाय गाव परिपूर्ण होऊ शकत नाही अशा कोतवालांच्या अनेक काही मागण्या आहेत माझ्याकडं पाठीमागंही कोतवाल संघटनेचे सर्व पदाधिकारी आले होते त्यांनी निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनानुसार मी विधान परिषदेमध्ये कोतवालांची बाजू ठामपणे मांडली माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर कोतवालांच्या या प्रश्नाची सोडवणूक करण्याची सरकारची तयारी आहे योग्य वेळी निर्णय केला जाईल असं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडून सांगितलं गेलेलं आहे मी महाराष्ट्रातील तमाम कोतवाल बंधूंना मी आश्वासित करतो की येत्या काही काळामध्ये तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून
माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून निश्चितपणे केली जाईल। आमचे सहकारी माननीय संजय जाधव, माननीय गोरख जावीर आणि अन्य सर्व कोतवाल माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील मला आज भेटीसाठी आलेले आहेत। तर मी कोतवाल संघटनेच्या संपूर्ण कोतवाल बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। विट्यातील चौंडेश्वरी देवीच्या 50व्या सुवर्ण वर्षानिमित्त शाकंभरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 27 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, पाककला प्रदर्शन, लहान मुलांसाठी फनी गेम्स, मॅजिक ड्रामा, शाहीर लोककला, हास्यरंग, मनोरंजनात्मक हिप्नॉटिझम, कथक नृत्यांजली इत्यादी बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तर दिनांक 6 जानेवारी रोजी श्री चौंडेश्वरी मातेची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। तरी श्री चौंडेश्वरी मातेच्या भव्य पालखी सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटी संचालित डॉक्टर डीवाय पाटील पब्लिक स्कूल विटा येथे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश खंदारे तसेच संस्थेचे सचिव प्रदीप कुमार खंदारे यांच्यासह प्रांताधिकारी संतोष भोर, डॉक्टर अशोक लवटे यांच्या उपस्थित दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली। यानंतर खेळामध्ये आणि अनेक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। यावेळी संस्थेच्या संचालिका रुक्मिणी खंदारे, संचालक मारुती गायकवाड, समीर भालेराव, प्राचार्य अरुणा जावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। खानापूर तालुक्यातील वलखड येथे खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य रेकॉर्ड ट्रान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता या स्पर्धा संपन्न होणार आहेत। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास 21,000, द्वितीय क्रमांकास 15,000 तर तृतीय क्रमांकास 10,000 आणि चतुर्थ क्रमांकास 5,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे। तरी परिसरातील इच्छुकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। विनर्स तायकांदो अकॅडमी आणि प्रहार तायकांदो असोसिएशन येथे नॅचरल ग्रो या कंपनीच्या वतीने खेळाडू व आहार याविषयी नॅचरल ग्रो कंपनीचे सर्वेसर्वा डॉक्टर नटराज कदम यांनी मार्गदर्शन केले। तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या व महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी सचिन कदम, उदय पाटील, प्रहार तायकांदोचे अध्यक्ष रवींद्र गाबडे, सुनील शिंदे, कृष्णात पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरच्या मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी हर्षदा विजय मेडकर यांची अप्लाइड डेटा सायन्समध्ये मास्टर करण्यासाठी जागतिक क्षेत्रातील नामवंत अशा एसेक्स विद्यापीठ इंग्लंड येथे निवड झाली आहे। हर्षदाने डिग्री आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल विभागातून पूर्ण केली असून युनिव्हर्सिटी ऑफ एसेक्स अकॅडमिक एक्सलन्स इंटरनॅशनल मास्टर्ससाठी 5 लाखाचा पुरस्कार मिळाला आहे। या यशानंतर संस्थेचे संस्थापक सदाशिवभाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी तिचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील, संचालिका पूजा पाटील, प्राचार्य डॉक्टर पी आर बळदापुरे, डीन डॉक्टर डी के महाडिक यांनी हर्षदाच्या निवडीबद्दल अभिनंदन केले। महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठी मागणी असणारे निर्यातक्षम असे नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट हे नैसर्गिक पेंडीयुक्त खत वापरा आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढवून भरघोस उत्पादन मिळवा। शेणखत, गावखत आणि रासायनिक खताला सक्षम पर्याय म्हणजे नेचर केअरचे ग्रीन हार्वेस्ट खत। संपर्क 98 81 58 41 60। जिओ मराठी ते धडक।